नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धनगर समाज हा अतिशय रंजलेला, पिंजलेला, अनेक व्यथांमध्ये, अडचणीमध्ये सापडलेला हा समाज आहे. दिवस रात्र बाहेर फिरायचं, मेंढरं जगवायची, लहान कच्ची वच्ची घेऊन फिरायची. सध्या बिबट्यांचा खूप प्रादुर्भाव आहे, त्यांचं जीवन जगणं म्हणजे मोठं मुश्किल असतं. सरपान मिळत नाही, कुठल्या तरी वावरात जायचं, तिथून लाकडं गोळा करायची, शेजारी पाजारी भांडत असतात, आमच्या इथलं सरपान घेऊ नका असंही म्हणतायत. दळणापासून, भाजीपाल्यापासून तर किराणापर्यंत सगळ्याच त्यांच्या व्यथा, त्यांचे हे संकट, त्यांच्या समस्या त्यांच्या पाचवीलाच पोचलेल्या आहेत. आपण आता हिवरे या ठिकाणी आहोत. आपण पाठीमागं पाहतोय, हे 2 वर्षाचं बाळ असेल. मावशी किती वर्षाचं बाळ आहे? 2.5 वर्षाचं बाळ आहे. मावशी स्वयंपाक करतायत, अतिशय कडक भाकर होतोय. भाकर खाण्याचं उत्सुकता मला पण आहे, माझ्या अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. परंतु आपण थोड्या मावशीशी गप्पा मारूया, काय ह्या लोकांच्या व्यथा आहेत, कसा मार्ग काढतायत आणि आपलं जीवन कसं काढतायत. मावशी नमस्कार. मावशी नमस्कार, तुमचं नाव काय? शोभा. कुठलं गाव? ते माळवाडी. तालुका? पारनेर. मालक कुठे गेले? वाडीत गेले. आता उन्हाळा खूप आहे, जनावरांना चारा? चारायचलंय अवघडे. मग काय व्यवस्था करता? काय असं इकडं तिकडं. आता स्वयंपाक चालू आहे, तुम्ही दगडावर चूल केलेली आहे, सरपणाची काय व्यवस्था करता? सरपण काय असं जाणं लागतंय बघून कुणाकडे. मग आजूबाजूचे लोक भांडत नाही का? मग बरं ते. मग काय लोकांना समजून कसं सांगता? काय सांगायचं आता? ऐकून घ्यायचं, लोकांचं बोलणं ऐकून घ्यायचं. किती बकर आहेत सगळी? बकर आहे 2-3 आहे. आज काय भाजी केली? फुलवर कोबी केली. कोबी भाजीपाला शेतावर ना जाणता लोकांच्या? गाव लोक. बाळाचं नाव काय? बाळाचं नाव, तिचं नाव छाया ठेवलं. मुलगी आहे का? किती मुलं आहेत तुम्हाला? 2 आहे. मावशी आता तुम्ही असं रानावनामध्ये राहता, सध्या बिबट्यांचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे, हे लहान बाळ आहे, भीती वाटत नाही? भीती वाटत काय? नाही, भीती खूप वाटते. मग मार्ग काय काढता? देवावर भरोसा. मेंढपाळांसाठी शासनाने काय करावं तुम्हाला काय वाटतं? काय उपाय सुचवावा? मुलांसाठी काय करावं? जनावरांसाठी चाऱ्याची वेगळी व्यवस्था करावी का? तुमची काय मागणी असेल? शासनाने काय व्यवस्था करावी की नाही? मावशी आता तुम्ही जो वाडा लावता, वाडा लावताना मालकाचं तुमचं भांडण होत नाही का? समजा वाडा पडला, बकरं बुजाली, मेंढर पळाली, आणि मग जो काही ताणतणाव होतो त्याचा परिणाम दोघांच्या भांडणात होत नाही का? होत नाही. मग भांडणं कशी मिटवता? भांडणं काय मिटवत? आता ही भांडणं आमच्याकडून घरी होत आहेत. समजा तुम्ही वाडा लावताना वाडा पडला, वाघूर निघाली, बकरं बाहेर गेली, भीती वाटत नाही? मालक रागवेल आपल्यावर? चला आता आपण ताईंशी गप्पा मारतो. ताई अतिशय साध्या भोळे आहेत, त्यांचे मालक किंवा त्यांचे पाहुणे आले आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांचं काय म्हणणं आहे समजून घेऊया. धनगरांच्या व्यथा ह्या त्यांच्या पाचवीला पुजल्या असल्या तरी त्यांचं जीवन ते कसं जगतायत, ह्या सगळ्या संकटांचा सामना कसा करतायत, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? बेरा भाऊ शिंगटे. कुठलं गाव? डवळपुरी. पारनेर तालुका. कसं जीवन जगतो? काय आता हे बकरासाठी वनवून आम्हाला हिंडायला लागत आहे, कुठं बांधाव गेलो तर 4 शिव्या खायला लागत आहेत, चारा नाही आता सध्या, अशी परिस्थिती चालू आहे आमची. पुढे या, पुढे वाघाचे दुष्काळी परिस्थिती आहे, चाऱ्याचे गंभीर प्रश्न आहे, यातनं मार्ग कसा काढता आणि चाऱ्याची व्यवस्था सध्या काय करता? आता काय असं बघायला लागत, जसं गावून तसं आपलं काढायचे दिवस. आपलं बाबळ कुठं म्हणली, एकाने डाळायची डाळायची नाही, बाकी काय मग असंच हाल चाललेलं आपलं. मेंढपाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होते. मग काय कमीच होत चालली, तर काय मेंढपाळाची काय भेटणार, तर काय करते लोक आता, माल टाल झाले, सगळं ऊस झाले, चरायच काय भेटत नाही, आणि पावसाने तर हे असं केलं. त्यामुळे आता बिबट्यांची संख्या वारेमाप आहे, बिबट्यांची लय, तुमची बकरं लहान लहान बाळ इथं असतात, मग कसा मार्ग काढता? आता काय मार्ग काढायचा, हा आपलं देवा जर राखण, बाकी काय द्यावा दुसरा, आता काय मार्ग काढणार? खाली चुकाट्याची भीती सगळंच घ्यावी जगायची. इकडे या, तर आजींचं म्हणणं समजून घ्या. आजी तुम्ही काय सांगाल, आता लहान लहान बाळ घेऊन
तुम्ही इथे वाड्यावर राहता झोपता करायचा नाही भाऊ, विचारच करायचा नाही आपलं, काही येऊ येऊ काटा येऊ बियाचं नाही, वरल्याचं पक्षी वरल्यावर द्या ठेवायचं, त्याने आपलं राखण करायचं, देवो श्रद्धा, हा देवो श्रद्धा आमची, बाळू मामा की जय, हा बाळू मामा की जय। आता पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळ्या ऋतूंचा त्रास होतो, पावसाळ्यामध्ये काय करणार, तुकडा मिळत नाही आम्हाला, असं खालवर घालायला लागते, सरपण कुठून आणता, काच सरपण, सरपण जरी आणलं तरी पाणी गाळात बादा बादा मोर चुल फेकायची, डोळ्याचं पाणी चालत आहे, एवढं आमचं वनवासी। आता ही लहान बाळं आहेत, ह्या बाळांना सांभाळतं कसं, ही बाळ काय नाही माझी भिजात्यात मग दुसरी कपडे घालायची, कपड्यात भिजतीत टनाटना आपली उडतीत, बाकी आहे काय। आता बिबट्यांचा सध्या वावर मोठ्या प्रमाणात आहे, मग हे बकऱ्यांवर बिबटे हल्ला करत नाही, लय हल्ला, कुत्री दोन कुत्री धरल्यात, बकरं धरल्यात, काही निघाल्यात, तेवढं मागे आपण पाहतो, दोन वर्षाचं आजी बाळ आहे, बिबट्याची भीती वाटत नाही, लय भीती वाटत बिबट्याची, पुढे येऊन झोपायचं, हात आमचा त्याच्यावरच जागृत करायची। ज्याप्रमाणे तुम्ही ह्या मेंढ्यांना काय लावता, तुम्ही वाघूर लावता, मग तुम्ही झोपताना जर बाजूला वाघूर लावून झोपले तर काही प्रमाणामध्ये सुरक्षित झोप नाही आम्हाला, निखंदुडकीवर राहायचं। तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी वाघूर का लावत नाही, वाघूर लावतो ना आम्ही, अच्छा वाघूरच्या आतमध्ये झोपता, हा वाघूरच्या आतमध्ये झोपायचं, पर तरी बिबट्या येऊन उडी मारून आतमध्ये जातोय, आम्हा आत ना घेऊन तरी बिबट्या निघून जातोय। आता ज्या वेळेस बिबट्या एखाद्या मेंढ्राला घेऊन जातो त्याचा पंचनामा करता का, पंचनामा नाही काही नाही, कवर आता जटा काढायचा का माग यांना पागायचं का जटा काढायचा। मावशी आता मोबाईल आहेत, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण फोन करू शकतो की बाबा बिबट्याने आमचं बकरू मारलंय त्याचा पंचनामा करा, शासन तुमच्या पाठीशी असतं ना, मग असतं म्हणा बरं, आता आम्हाला बरंच नाही तर यांना सोडून कवा पळावा, त्याच्यामुळं आम्ही ईशे माग लुटून। तुमचं नाव काय मावशी? आमचं नाव अलकाबाई कामाडोंबळे। तुमचे मालक काय करतात? आमचं मालक बकराकडे बकरच बोलतात, दवाखान्यात पोरं पण बकराकडेच, हा पोरं पण बकराकडे, नातवांनी बकरच सांभाळायची, सगळ्यांनी बकर, शाळा शिकायची नाही, नातू टाकला एक शाळा आळं फाट्याला। सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा हो? सरकारकडून काही नाही मिळत आम्हाला, सरकारकडून काही नाही, आपलं करायचं आर खायचं, बाकी दुसरं काय नाही, कष्टाने खायचं। माझा पुन्हा प्रश्न तोच, दिवसभर तुम्ही फिरता, दिवसभर तुम्हाला त्रास होतो, संध्याकाळी बिबट्याची भीती, तुकडा सुद्धा मिळत नाही खायला, एक वेळाला आम्ही यांच्यासाठी ना इळभर उपाशी राहतो। कुत्रे किती आहेत? कुत्रा आम्हाला आहेत एक, मला हे बाशाला माया तीन इथं। आता लेकरं सांभाळायची, बकऱ्यांना जपायचं का बिबट्याची काळजी करायची? सगळ्याचीच काळजी करायची, लेकराची करायची, बिबट्या वय लक्ष ठेवायचं, बकरायचं आलं का छत छत दर दर्द करायचं, उभं राहायचं, बॅटरी दाबायची। तुम्ही बिबट्या पाहिला का? बिबट्या मग पाहिला आम्ही। किती वेळा पाहिला? मग मी दोन तीन वेळा पाहिलाय। आपण पाहतोय आजीच्या भावना अतिशय प्रामाणिक आहे, बिबट्याचा खूप त्रास होतो, लहान मुलांची भीती आहे, देवावर भरोसा टाकून धरणीवर झोपायचं म्हणजे धरणी अंथरून आणि आभाळ पांघरून अशीची काय अवस्था आहे, हे दादांना काहीतरी बोलायचंय। दादा तुम्ही काय सांगाल, तुमच्या धनगरांच्या काय व्यथा आहेत? धनगरांचं म्हणजे इतकं हाल आहे ना, पाऊस काळाचं हाल, उन्हाळ्याचं हाल, वारंवार हालच होत चालले, मेंढपाळांची संख्या कमी होत चालली, जिथं शेतकऱ्यांकडे चरायला पण भेटत नाही, आणि पाऊस काळात पाऊस जर झाला तर शेतकरी वनवाघाची फारिष्टवाली ती पण फारिष्टात डोंगरला चरून देत नाही, जर कधी वाघ आला तर बकरू जर घेऊन गेला उसामध्ये तर ते वेळेला जर आम्ही जर फोन केला तर ते म्हणतात आम्हाला पंचन, आम्हाला ते बकरू दाखवा, तर ते पण बघू लागत नाही आम्हाला, ती म्हणजे वारंवार ते आमचं हालच आहे असं वाघाची। वन विभागाचं म्हणणं असं आहे, तुम्ही ज्यावेळेस रात्रीचं मुलाबाळांना घेऊन झोपता, बकऱ्यांना ज्याप्रमाणे वाघूर लावता, तुम्ही झोपताना सुद्धा तुमच्या अवतीभोवती वाघूर लावून झोपा का, जेणेकरून बिबट्याचा हल्ला होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, असं काय प्रयत्न करता? तसं पाहिजे प्रयत्न करतो, पण ते ना त्या वाघूरला पण ऐकत नाही, ते काय करतं डायरेक्ट यायचं म्हणलं ना तर उडी मारून डायरेक्ट घेऊन जातात। आता इथे पाठीमाग थोरंदराच्या तिकडे पण एक घटना घडली ना, तर झोपातून बारकमूल ओढून चालवलं होतं, म्हणजे अशा बिबट्या जरी जाळ्या लावल्या तरी काही केल्या तरी नाही, आता शेतकऱ्यांचे काय बंदिस्त कंपाऊंड असते तरी त्याच्यातून सुद्धा बिबट्या नेतो, तसं आता आमचं तलय अवघड आहे। आता तुम्ही कुत्री पाळलेली आहेत असं म्हणतात की धनगराचं कुत्रं अतिशय झाल असतं, तिखट असतं, बिबट्याला येऊ देत नाही, हे मान्य आहे असतात, पण कुत्रं त्या बिबट्या पुढं काय करणार आहे ना, ते शेवटी मोठा प्राणी आहे आणि कुत्रे गेले त्याच्या एकदा तोंडात पडलं की ते सोडित नाही कुत्र्याला। शासनाकडून काय अपेक्षा?
शासनाकडून मस्त अपेक्षा आहेत, पण त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे मग काय आता अपेक्षा आम्ही सोडण्यास दिलेल्या आहेत, नाही तर मस्त अपेक्षा. तुमच्या धनगरांच्या बाबा चाऱ्याची व्यवस्था करावी, पावसाळ्यासाठी कुठेतरी वेगळी यंत्रणा राबवावी. पावसाळ्यासाठी ना फारेस्टर मोकळी करून द्यावीत, बो आमच्या समाजाला आरक्षण मिळावा, बारकांनी मुलांचे शिक्षण व्हावा, ही अपेक्षा आहेत. तुमच्या तालुक्याचे आमदार जे आहेत लंकेजी, ते कधी तुमच्या विषयात लक्ष घालतात? लक्ष घालतात, पण अजून काय त्यांचा आमचं काही अजून संपर्क नाही एवढा. पण आज आहेत बाकी जे करीत आहेत, जात्यात येतात, पण अजून काय येस नाही आलो अजून आमच्या धनगर समाजासाठी. आता संध्याकाळी आपण तुमचा वाडा लावतो, वाखूर लावतो, कधी कधी बकरं बिचकतात, बकरं पळतात, असे कधी वादावादी होते? होतात ना, काय होतं, झोपामध्ये जर का वादी बकरं निघालीच तर शेजारच्याचा माल खात्यात, कोणाचं अनेक प्रकारचं माल असतात. मग एकदा जर माल खाला तर मग ते शेतकरी येतात, कधी त्रास येतात, मारहाण बी होती, भरपाई बी द्यायला पण लागती, मग असं बी प्रकार बरेच एक ठिकाणी घडतात. तुम्ही बिबट्या किती वेळा पाहिला? बिबट्या बरेच वेळा बिबट्या बघितला, दिवसा पण बघितला आणि रात्रीचं बकरं येताना पण बघितला. तुम्ही जे मगाशी म्हणाले की बिबट्यावर जर हल्ला, सॉरी मेंढरावर जर बिबट्याने हल्ला केला आणि उसामध्ये घेऊन गेला, त्याचा पंचनामा करायचं म्हटलं तर वन विभाग म्हणते आम्हाला बकरू दाखवा, मेंढरू दाखवा. तुम्ही उपाय काय सुचवाल, त्याच्यावर काय मार्ग काढणार? आम्ही विषय सोडून देतो, कारण की त्यांना ना आता पाठीमागे माझी बाराडीला बकरं होती ना, तर दोन महिन्यामध्ये जवळजवळ 20 बकरं खाली, तर त्यांना मी फोन पण केला, पण ते काय आलीच नाही. आता बातमी पण दिली पेपरला, पण तरी पण काय त्याच्यावरती काय मार्गच निघाला नाही. जवळजवळ त्यांना लागतो पुरावा, तसा पंचनामा करत नाही, तसा करत नाही पंचनामा. त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे, उपाय सुचवला पाहिजे. समजा आता याच्यातून बकरं आहे, याच्यातून समजा जर बकरं नेलंच तर शासनाने सरकारने त्याच्यावर काहीतरी सुविधा काढायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी चर्चा करायला पाहिजे. कारण की आता आमचं बकरून नेल्यानंतर आम्ही नेलंच म्हणणार, लपाड तरी कशाला आम्ही बोलू, याच्यावरती मार्गच निघत नाही अजून. आता तुम्ही आज ह्या वावरात, उद्या त्या वावरामध्ये कुठेतरी अप्रत्यक्षपणे जंगलात झोपायतो, इचुकाटा असतो, साप असतो, वेगळे वन्य प्राणी येऊ शकतो, भीती वाटत नाही? भीती वाटते ना, लय भीती वाटते. असे प्रसंग बरेच ठिकाणी बिन घालल्यात, काही 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 वेळेस आमच्या मार्कांना मुलं नाही आला, त्यांना काही वेळेस पान पण लागलं, त्यावेळेस सर्पदंश होतो. होतो ना तसं, पण आता विलाज नाही, पर्याय नाही, काय करणार आहे. आता शेवटी बकरं सोडून तर आम्हाला दुसरा व्यवसाय नाही, आणि पारनेर भागामध्ये आम्हाला पाण्याचं दुष्काळ असल्यामुळं शेतीत पण काय, उन्हाळा पण कडक आहे, उन्हाळा पण कडक आहे, आणि वारंवार दरवर्षी पण काय शेतीमध्ये पिकत नाही. त्याच्यात मिलिटरीचा बी केकेरियनचं ते पण यायचं म्हणते, त्याच्यामुळे मग बकरा सोडून आम्हाला पर्यायच नाही, दुसरा काही व्यवसायच नाही, काय होणार आमचं. आपण पाहतोय या धनगर मंडळांच्या समस्या अतिशय गंभीर आहे. शासनाने या संदर्भामध्ये या लोकांसाठी काही करता येईल का, हा एक विचार करावा. आणि प्रामुख्याने सध्या बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये 400 ते 500 असण्याची दाट शक्यता आहे. बिबट्याने जर एखादं बकरू समजा शेताच्या कडेला जर ही मेंढरं चारत असतील आणि एखादं मेंढरू जर बिबट्याने पळवलं, खाल्लं, उसामध्ये नेलं, तर त्याचा पंचनामा करायसाठी वन विभाग म्हणतो आहे आम्हाला पुरावा पाहिजे. आता ही मंडळी उसात जाणार कशी, त्या मेंढराचं काही अवयव शोधणार कसे, वन विभागाचं काही अंशी म्हणणं बरोबर आहे, यांचंही म्हणणं बरोबर आहे, परंतु वन खात्याने याच्यावर पर्याय काढायला हवा. एवढे दिवस जर यांची एवढी बकरं बिबट्याने खाल्ली असतील आणि वन खातं फक्त आम्हाला पुरावा द्या असं म्हणत असेल तर हे दुर्दैव आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर पर्याय शोधावा आणि ह्या गोरगरीब जनतेला त्याची भरपाई मिळून द्यावी अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, हिवरेतर्फे नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.